तू हरण आहेस की घोडा आहे, सांग पटकन, सांग पटकन. राम राम माऊली. आय नो व्हिडिओ खूप लेट झाला आणि तुम्ही आतुरतेनं वाट पाहत होते. आणि यस 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 फायनली तुमच्या भावाने ठरवलं की जीवनात काहीतरी कन्सिस्टन्सली करायचं आहे. त्यामुळेच इंस्टाग्रामवर आज आपले 15,000 झालेत. टाका दीडशे. तर मग तुम्हाला प्रश्न पडला, आम्ही असं तोंडाला मुस्काट बांधून कुठे निघालो, तर टायटल थंबनेल तुम्ही बरोबर नसेल पाहिलं तर या जागा दाखवतो. टाक अंदर गाडी, टाकणं अंदर. घे 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 घे. जमाना होता जेव्हा मी व्हिडिओ टाकायचो आणि 500 सबस्क्रायबरवर 2-3 हजार व्ह्यूज यायचे. आता 5,000 आसपास सबस्क्रायबर चालले आणि 200-300 व्ह्यूज येत आहेत. हसदे चेहऱ्याला मतलब हे नाही की यांना कधी काही तकलीफ नाही. जाऊ दे, माझ्या दुःख मी समजू शकतो. तुम्ही मंदिरचे दर्शन करून या. बिडसन झालं मस्त. अभ्याचं म्हणणं होतं की आपण त्या मांबाच्या डोळ्याजवळ मस्त राहून असं उभं राहून एक ऍस्थेटिक फोटो दे मला काढून. तो जो मांबाच्या सुप्रसिद्ध डोहा म्हणतात ना वारी हनुमानचा, तो हाच मंडळीनं. ठीक आहे ठीक आहे, कुप्रसिद्ध डोहा. जाता येते ना रे भाऊ, आता काय राहिलं, ऐकून जाय रे मागून. कसा तरी अटी आलो तर खरी, आता आडू वापस कसं जायचं हे नाही समजून राहिलं. कसा आला रे व्हिडिओ? अरे व्हिडिओ कसा आला? अबे का मी कसा डबल उतरू का इतके खाली, त्यासाठी हटले का? मी वारी हनुमानला आले, तुम्हाला हरण सापडला नाही असं होऊच नाही शकत. घोडा आहे? नाही रे, हरण आहे रे. हरण आहे? घोडा आहे? घोडा. हरण आहे? हरण. सांग तू, तू हरण आहेस की घोडा आहे? सांग पटकन, सांग पटकन. तो अबे आहे म्हणते. ॲस्थेटिक व्हिडिओ झाला, दर्शन झालं, सगळं झालं, पण व्हिडिओ नाही संपला. काऊन तो पोटा पाण्याचं पाहायला की ना. वेट वेट वेट, तुम्ही जेवण करून राहिले आणि टाइम लॅप्स नाही लावला असं होऊ शकते का? क्लिपवरून जायला समजलं की मी काटेलमध्ये आले, समजलं नसेल समजलं मी सांगतो. मी आलतो काटेलच्या गुलाबबाबाच्या संस्थानमध्ये, तिथं कारण प्रसाद भेटते हे माहिती होतं आणि म्हटलं जाताना एक दर्शनही करून घेऊ. तर तिच्या काही क्लिप ह्या अशा. आय नो की व्हिडिओची कन्सिस्टन्सी हे माझ्या करिअरच्या ग्रोथ सारखीच आहे, एकदम कमी. स्टील आय ट्राय टू, जाऊ दे इंग्लिश गेले बोकात. मी प्रयत्न करणार मित्रांनो, होईल तितके जास्तीत जास्त मी ब्लॉग्स अपलोड करेल. आणि हो, हा ब्लॉग थोडं काहीतरी वेगळं म्हणून मी ट्राय केलंय. नेक्स्ट टाइम फुल ऑफ सिनेमॅटिक्स. आणि हो हो हो, महत्त्वाचं, जर तुम्हाला यू वॉन्ट शेगावचा ब्लॉग मराठीत, माझ्या या चॅनलवर शेगावचा ब्लॉग हिंदीत आहे. जर तुम्हाला शेगावचा एक एकदम झक्का सिनेमॅटिक वाला ब्लॉग जर मराठीत पाहिजे, कमेंट करा बरं, फटाफट टाकतो, लगेच टाकतो. कन्सिस्टन्सी वाढवायची, कारण करिअरची ग्रोथ बी वाढली पाहिजे तुमच्या भावाची. तोपर्यंत जय गजानन.